एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, संजय शिरसाट यांचा विश्वास, तर भाजपाची सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत दरेकरांची इच्छा, तर अजित पवार किंगमेकर ठरणार मिटकरींचा अंदाज. नाना पटोलेंना काँग्रेसनं मुख्यमंत्री करायचं ठरवल्यास राहुल, सोनिया गांधी आणि खरगेंनी घोषणा करावी. मुख्यमंत्री पदावरून पटोलेंना संजय राऊतांचा टोला. सत्तेचं समीकरण जुळवण्यासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक, विजयाची शक्यता असलेल्या बंडखोर उमेदवारांसोबत मबियाच्या नेत्यांची चर्चा, सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं मतदान वाढलं असावं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. वाढलेल्या मतदानामुळे महायुतीचं सरकार येण्याचा विश्वास व्यक्त. अजित पवारांना बारामती कोर्टाचा समन्स, 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करणार, या वक्तव्याविरोधात दाखल केली होती याचिका. निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप, व्हिडिओ दाखवून अतुल सावेंवर निशाणा. पंतप्रधान मोदी अदानींना वाचवतायत, भ्रष्टाचारातही मोदींचा हात, राहुल गांधींचा थेट आरोप. अमेरिकी कोर्टातील आरोपपत्रानंतर अदानींना तात्काळ अटक करण्याची मागणी. पंतप्रधानांवरील राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार, काँग्रेस शासित राज्यांनी अदानींशी का करार केले, प्रवक्ते संबित पात्रांचा सवाल, तर भूपेश बघेल यांच्या चौकशीची मागणी. अमेरिकी कोर्टाकडून गौतम अदानींविरोधात अटक वॉरंट निघाल्याचा काँग्रेसचा दावा, तर कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादी निर्दोष असतात. अदानींचं स्पष्टीकरण, आरोप निराधार असल्याचाही दावा. उद्योगपती अदानींवरील अमेरिकेत फसवणुकीच्या आरोपाचे भारतीय शेअर बाजारात पडसाद, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण. माझ्यावर हल्ला करण्याचा कट होता, काँग्रेस नेते नसीम खान यांचा आरोप, तर मेरठमधील रेकी करणाऱ्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची नसीम खान यांची माहिती. कोल्हापुरात ए मत कहो खुदा से या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेप, जाधववाडीतील पालिका शाळेत पालकांचा गोंधळ. मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी पुतळा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला जामीन मंजूर, 25,000 जात मुचलक्यावर जामीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.